आता मोठी बातमी येते कोल्हापुरातून. कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या मंदिरातल्या पुजाऱ्यांचा जो वाद आहे तो आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये चक्क मारहाण झालेली आहे. इथे श्रीपूजक अजित ठाणेकर यांना आंदोलनकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. या बैठकीमध्ये मोठा गोंधळ झालेला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतच या अजित ठाणेकर यांना मारहाण करण्यात आलेली आहे. पण या गोंधळातही या वादावर तोडगा काढण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही समिती 3 महिन्यात या सगळ्या वादावरती निर्णय घेणार आहे. अंबाबाईच्या मंदिरात गाभाऱ्यात महिलांना पुजारी म्हणून नेमावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि त्या मागणीवरूनच हा सगळा वाद वाढलेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणाबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे सतेज औंधकर. सतेज, नेमकं काय घडलं या बैठकीत? सचिन सर, साधारणतः सायंकाळी 4 वाजता ही बैठक सुरू झाली. या बैठकीला अध्यक्षस्थानी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, SP असे वरिष्ठ अधिकारी या सगळ्या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी अंबाबाईचे जे भक्त आहेत यांची गाराने ऐकून घेतली. यावेळी दिलीप देसाई असतील, संजय पवार असतील आणि इतर कार्यकर्ते होते यांची सगळी भावना ऐकून घेतली. त्यानंतर काही वेळानंतर महिलांनी अशी मागणी केली की तुम्ही पण या ठिकाणी बोलावं. त्यावेळी महिला पण काही ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु दादांनी त्यांना शांत केलं की आपली बैठक ही काही कायदेशीर गोष्टींपुरती आहे आणि त्यांनीच बोलावं. यावेळी श्रीपूजक अजित ठाणेकर यांना बोलवलं असता त्यांनी या ठिकाणी बैठकीत असभ्य वर्तन केल्याचं महिलांनी सांगितलं आणि याचा वाद चिघळला. महसूल मंत्री हे डेस्कवर असताना त्या ठिकाणी त्यांना जबर आणि गंभीर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या अंगावरचे कपडे पाडलेले आहेत. हे अजित ठाणेकर कोण आहेत? तर हे अजित ठाणेकर म्हणजे भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. तसेच ते श्रीपूजक म्हणून अंबाबाई मंदिरामध्ये काम करतात. अशा पद्धतीनं गंभीर मारहाण होण्याचं चंद्रकांत यांनी गंभीर या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि या ठिकाणी तात्काळ त्यांना पोलीस गाडीतून प्रचंड मोठ्या बंदोबस्तामधून त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे. याबद्दल हा वाद आता चिखलला आहे, कारण या ठिकाणी पक्षीय भाजप वगळता सर्व जे नगरसेवक आहेत किंवा सर्व पक्षीय जे लोक आहेत, अंबाबाई भक्त आहेत, हे आता पुजाऱ्यांच्या विरोधात टाकलेले आहेत. या अजित ठाणेकरांना किंवा ठाणेकर कुटुंबियांना तुम्हाला जर शासन करायचं असेल तर काही दिवसापुरतं त्यांना या मंदिरापासून अलिप्त ठेवा अशी भूमिका घेतलेली आहे. या संदर्भात शनिवारी दुपारी 12 वाजता एक बैठक आहे. या बैठकीत काय असेल तो निर्णय होणार आहे. परंतु महसूल मंत्र्यांच्या समोर अशा पद्धतीनं गंभीर मारहाण हा प्रकार मात्र निंदनीय मानला जातोय. बरोबर आहे. म्हणजे सतीश, एकंदरीतच या बैठकीनंतर हे प्रकरण आणखी चिघळलंय असं म्हणता येईल. धन्यवाद सतीश या माहितीबद्दल. आपण बघतोय अंबाबाईच्या मंदिरामध्ये देवीला घागरा जुळी नेसवण्यावरून सुरू झालेला हा वाद आता थेट हाणामारीपर्यंत पोहोचलेला आहे.